सत्तेच्या अवतारणे आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा बोरकटपणा करत राहिले अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील जड बसू नये म्हणून उद्योजकांनी आतापासूनच कोविड संसर्गात कार्यपद्धतीचे नियोजन करून त्याच्या सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पुण्यातील कोरोनाची स्थिती भीषण असून गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. मुख्य म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनचे दोन्ही दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे. देशभरात कुठेही रेल्वे स्थानकावर आणि रेल्वेतून प्रवास करताना जर मास्क लावलेला नसेल तर आता 500 रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे. पुढच्या 6 महिन्यांसाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. कुठेही ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही. गोंदियातील मृतांचा आरोग्यमंत्र्यांकडून इन्कार करण्यात आला आहे. उपचार उशिरा घेतल्यामुळे मृत्यू झाला यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं. नागरिकांनी वेळेवर लस घ्या आणि उपचार करावे असं त्यांनी म्हटलं आहे. गोंदिया येथे ऑक्सिजन अभावी 15 जणांच्या मृत्यू प्रकरणी राजेश टोपे बोलत होते. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.